मुख्यमंत्री जब औरंगाबाद शहर में औरंगाबाद मुंबई हाईवे के पास साजापुर क्षेत्र में विधायक प्रदीप जायसवाल के होटल का उद्घाटन करने औरंगाबाद आए तो औरंगाबाद हवाई अड्डे पर कार्यकर्ताओं द्वारा उनका स्वागत किया गया और छात्रों और नागरिकों ने बयान दिया। औरंगाबाद एयरपोर्ट पर उनके साथ पालक मंत्री संदीपन भुमरे और विधायक संजय शिरसाट मौजूद थे। बघा, आम्ही घेतलेला निर्णय हा लोकशाहीला धरून आहे, त्याचं समर्थन या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे, त्यामुळे पायाखालची वाळू सरकली आहे। 6-7 महिन्यात एवढे धडाकेबाज आम्ही निर्णय घेतो आहे, पुढे 1.5-2 वर्षामध्ये आणखी काय होईल याची भीती आणि धास्ती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि त्यामुळे ते बिथरलेले आहेत, संभ्रम आहे, गोंधळलेली अवस्था आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप होतात। आरोपाला आरोपाने उत्तर आम्ही देत बसणार नाही, आम्ही त्यांना कामाने चोख उत्तर देऊ आणि शेवटी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। या खालच्या पातळीवरचे आरोप, खालच्या पातळीवरची भाषा, सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला खटाटोप हे सगळे लोक जाणतात आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। आता काय त्यांच्या काय अपेक्षा झाल्या आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल, ही केवळ एक स्टंट आहे। सहानुभूती मिळवण्यासाठी आहे, प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कारस्थान आहे आणि लोकांची दिशाभूल करणं, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणं, गृह विभाग योग्य ती चौकशी करेल, सखोल चौकशी होईल, सखोल तपास होईल आणि योग्य तो निर्णय होईल। निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबाणाचं, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे। विरोधी पक्षाने त्याला स्टे देण्यासाठी, स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये, तर सुप्रीम कोर्टाने त्याला रिलीफ दिल्याने ती फेटाळली आणि त्याची पुढे आणखी 2 आठवड्यांनी सुनावणी ठेवलेली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो कायम आहे, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे, त्यामुळे मी सुप्रीम कोर्टाला देखील धन्यवाद देतो, निवडणूक आयोगाला धन्यवाद। ते मी ऐकलं, आता बघा, चुकून अनावधानाने MPSC ऐवजी निवडणूक आयोग, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पाहिजे होता तर निवडणूक आयोग असा शब्द माझ्या तोंडून निघालेला आहे। आता निवडणूक आयोग सगळीकडे त्याचा आज पण सुप्रीम कोर्टात तेच चालू होतं, चुकून अनावधानाने झालेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे की मी MPSC विद्यार्थ्यांसाठी MPSC चेअरमनला 2 पत्र लिहिलेली आहे की जी पद्धत ऑब्जेक्टिव आणि डिस्क्रिप्टिव नवीन जी पद्धत आहे ती 2025 ती लागू करावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आम्ही कॅबिनेटमध्ये सरकारने तसाच निर्णय घेतला आहे, जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे ती सरकारची आहे, कालही तीच भूमिका होती, आजही तीच भूमिका, आणि म्हणून मी आपल्याला MPSC विद्यार्थ्यांना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, जी भूमिका विद्यार्थ्यांची आहे तीच भूमिका मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आमची आहे। MPSC आयोग आणि त्याच्या सदस्यांनी, त्यांच्याशी बोललो मी,